नमस्कार मित्रांनो, मी अक्षय जगताप. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे. मित्रांनो, CSEने काही बदलाव केले आहेत, ते कशा पद्धतीने केले आहेत, काय काय बदलाव केले आहेत, याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच मित्रांनो, आपण जर का पीक विमा भरत असाल तर पीक विमा भरत असताना आपल्याला आपल्याकडे जर का मंत्रा MFS 100 डिवाइस असेल तर ते कशा पद्धतीने आपल्याला RD रजिस्टर करायचे, त्याचबरोबर त्याचे कोणकोणते सॉफ्टवेअर आपल्याला डाऊनलोड करायचे, त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. काय झालंय की सर्व CSE चालकांचे मला प्रश्न आहेत की मंत्रा MFS 100 कशा पद्धतीने RD रजिस्टर करायचे, तसेच कशा पद्धतीने ते रन करायचे. काय काय की आपल्या इकडे मधल्या काही काळामध्ये ज्यावेळेस कर्जमाफी योजना सुरू होती, त्यावेळेस गव्हर्नमेंटने मंत्राचे जे डिवाइस आहे MFS 100 ते त्यालाच त्या डिवाइससाठीच फक्त परमिशन दिली होती. तर त्यामुळं काय झालंय की सर्व CSE चालकांकडे जवळपास मंत्राचे डिवाइस उपलब्ध आहे, तर कशा पद्धतीने आपल्याला ते रजिस्टर करायचे त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच त्याबरोबर CSEने काही थोडेफार बदलाव केले आहेत, ते कशा पद्धतीने बदलाव केले आहेत, त्याचबरोबर आपण पहिले आपण ज्यावेळेस पीक विमा भरत होतो किंवा जे काही इतर कामं करत होतो बायोमेट्रिकद्वारे, ते आपल्याला फक्त मोझिला ब्राउझरवरतीच तसेच जावा रन करावं लागत असायचा. मात्र आता CSEच्या बदलावामध्ये आपण गुगल क्रोम तसेच इंटरनेट एक्सप्लोरर असं कोणतंही ब्राउझर असेल जे की त्या ब्राउझरवरती आपण CSEचे सर्व्हिसेस यूज करू शकतो. तर मित्रांनो, कशा पद्धतीने आपल्याला मंत्रा MFS डिवाइस RD रजिस्टर करायचे, त्याचे ड्रायव्हर कसे इन्स्टॉल करायचे, त्याचबरोबर कोणकोणत्या सर्व्हिसेस यूज आपण गुगल क्रोमवरती करू शकतो, याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, चला तर मग सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, जर का आपण माझे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या ठिकाणी सबस्क्राईब, रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे, याला क्लिक करावं. त्याचबरोबर त्याच्या समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल. आपल्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक व शेअर नक्की करा. तसेच मित्रांनो, चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिले मी आपल्याला एक सांगतो की CSEने जे नवीन बदलाव केले आहेत ते कोणकोणते केले आहेत. तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण येतो, या ठिकाणी आपण वेबसाईट पाहू शकता, register.cse.gov.in. मधल्या काही काळामध्ये CSEचे न्यू रजिस्ट्रेशन बंद झाले होते, मात्र आता CSEचे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. आपण CSEचे नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर त्याचं जे डेस्कटॉप आहे, पहिले सुरुवातीला आपल्याला असं पद्धतीने दिसत नव्हतं, मात्र आता हे देखील बदललं आहे. या ठिकाणी आपण डिजीमेलचा ID पासवर्ड जर आपल्याकडे नसेल किंवा विसरला असेल तर या ठिकाणी आपण पासवर्ड देखील चेंज करू शकता. तसेच नवीन अपडेट देखील करू शकता व करंट अकाउंट देखील ओपन करू शकता. तर मित्रांनो, CSE रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर आपल्याला मी सांगणार आहे की कोणतं आपल्याला ड्रायव्हर फिंगरप्रिंटसाठी इन्स्टॉल करायचं आहे. तर या ठिकाणी मी न्यू रजिस्ट्रेशनसाठी क्लिक केलं, या ठिकाणी मला आधार नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी काय करायचं, फिंगरप्रिंटला क्लिक करायचं, त्यानंतर आपल्याला पिक्चर टाकायचा आहे. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक फिंगरप्रिंटचं एक नवीन पेज ओपन होते. जर का आपण PM ची दिशा जर चलवत असाल तर आपल्यासाठी हे काही नवीन नाही आहे, कारण की PM ची दिशामध्ये खूप दिवसापासून ही सर्व्हिस अशा पद्धतीचे जे पेज दिसत आहे हे खूप दिवसापासून आहे. तर या ठिकाणी आपल्याला I agree टर्म कंडिशन करायचं आहे. व आपले जे डिवाइस आहे ते जर का RD रजिस्टर केलेले असेल तर ऑटोमॅटिक आपल्या डिवाइसची लाल लाईट सुरू होते व आपल्याला त्या ठिकाणी आपला फिंगर कॅप्चर करायचा आहे. तर मित्रांनो, काय करायचं की या ठिकाणी आपल्याला हे डिवाइस दिसतंय, डाउनलोड बायो सर्व्हिसेस नावाचं एक डिवाइस सर्व्हिसेस म्हणजे सॉफ्टवेअर आहे, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं व हे सॉफ्टवेअर जे आहे ते रन करायचंय. म्हणजे आपल्याकडे जर का मंत्र असेल किंवा मार्फो असेल, कोणतंही मशीन असेल, त्याच्यावरती हे रन होतं, आपल्याला हे रन करायचंय. आता मी हे रन केलेलं आहे, तर तुम्हाला सांगतोय मी कशा पद्धतीने ते हे डाउनलोड करायचं व आपल्याला रन करायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की मंत्राचं जे MFS 100 आहे ते जर आपण RD रजिस्टर केले नसेल तर माझा जुना एक व्हिडिओ आहे मी टाकलेला, तो आपण पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आपल्याला RD रजिस्टर कशा पद्धतीने करायचं. जर का तरी पण देखील नाही समजलं तर मला खाली कमेंट करा, मी आपल्याला नक्कीच त्यावरती उत्तर देईल. तर मित्रांनो, काय आहे की कशा पद्धतीने आपल्याला मेकअप पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, RD सर्व्हिस मॅपिंग करायचं आहे. तर RD सर्व्हिस मॅपिंगमध्ये आपल्याला कंपनी नेम टाकायचं आहे, कस्टमर नेम टाकायचं आहे, डिवाइस टाईप टाकायचं आहे, आपल्याला कोणतं MFS 100 आहे की MFS STAB हे डिवाइस आहे ते कोणतं टाकायचं आपल्याला, त्यानंतर सिरियल नंबर टाकायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर, मेल ID, त्यानंतर आपण कशासाठी त्याचा यूज करतो, या ठिकाणी CSE, तसेच या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला काय आहे की आपण जे पेमेंट केलंय, पेमेंट केल्यानंतर आपला जो
सिरियल नंबर म्हणजे डिवाइस जे आहे ते आपलं मॅपिंग केलं जातं, त्यासाठी आपल्याला हे आरडी सर्व्हिस मॅपिंग वरती डिटेल भरायची व सबमिट करायची. त्यानंतर काय करायचं, आपल्याला कोणकोणते ड्रायव्हर इन्स्टॉल करायचे. तर ज्यावेळेस आपण या पेजवरती येऊ, या ठिकाणी आपण URL पाहू शकता. हा URL मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, डिस्क्रिप्शनमधून आपण डायरेक्ट या URL वरती येऊ शकता. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, चार ड्रायव्हर दिलेले आहेत. या ठिकाणी आरडी सर्व्हिसचं ड्रायव्हर आहे, त्यानंतर MFS 100 ड्रायव्हर आहे, तसंच या ठिकाणी क्लाइंट सर्व्हिसचं एक ड्रायव्हर आहे, व या ठिकाणी मंत्र आरडी सर्व्हिस मॅनेजमेंट क्लाइंट. तर आपल्याला हे चारही ड्रायव्हर इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल केल्यानंतर चारही ड्रायव्हर सरळ सोप्या पद्धतीने इन्स्टॉलेशन आहे, मला वाटतं ही सांगण्याची काही गरज नाही आहे, आपण इन्स्टॉल करू शकता. त्याचबरोबर इन्स्टॉल केल्यानंतर काय करायचं, आपल्याला डिवाइस कनेक्ट करायचं आहे व कम्प्युटर रिस्टार्ट करायचे. कम्प्युटर रिस्टार्ट केल्यानंतर आपल्याला आपलं कम्प्युटर ओपन होईल. त्यानंतर या ठिकाणी आपण युजर मॅन्युअल देखील पाहू शकता. आरडी रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी युजर मॅन्युअल आहे. हा युजर मॅन्युअल अशा पद्धतीने ओपन होतो. युजर मॅन्युअल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी दिले आपल्याला कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचे ते. तर या ठिकाणी आपण देखील पाहू शकता की कशा पद्धतीने आपल्याला इन्स्टॉलेशन करायचे. तर काय करायचं, हे चारही ड्रायव्हर पहिले आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे. या ठिकाणी सांगितलं आपल्याला कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च बार मध्ये सर्च करायचे ऍडमिनिस्ट्रेटर टूल म्हणून. ऍडमिनिस्ट्रेटर टूल्स म्हणून सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर अशा पद्धतीने पेज ओपन होते. या ठिकाणी आपल्याला सर्व्हिसला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस आपण सर्व्हिसला क्लिक करतो, आपल्यासमोर खूप सारे सर्व्हिस ओपन होतात. जर का आपण सर्व ड्रायव्हर इन्स्टॉल केले असतील तर आपण याला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर खाली आपल्याला मंत्रा या ठिकाणी येऊन जाईल. स्क्रॉल करायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी आले मंत्रा AVDM. याला डबल क्लिक करायचं, यानंतर आपल्याला लॉग ऑनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिस अकाउंटवरती क्लिक करायचं आहे व ब्राउझरवर क्लिक करायचं आहे. ब्राउझरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ॲडव्हान्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फाईंड नेम नंतर आपल्याला या ठिकाणी ओके करायचं आहे. ऑटोमॅटिक आपल्या डिव्हाइसचं या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर नेम येऊन जाईल, याला ओके करायचं. ओके केल्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी पासवर्ड सेट करायचा, आपल्याला जो वाटेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकून द्यायचा व अप्लाय ओके करायचे. त्यानंतर अप्लाय ओके केल्यानंतर काय करायचं, आपल्याला हे कट करायचे. कट केल्यानंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणी युजर मॅन्युअलती या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीने करायचे. जर का आपण आपले डिव्हाइस रजिस्टर पूर्णरित्या झाले असेल तर अशा पद्धतीने मेसेज येईल. या ठिकाणी आपण पाहू शकता, मी माझं डिव्हाइस कनेक्ट केले की या ठिकाणी मला मेसेज येतो, फॉरवर्ड इज रेडी टू यूज, फॉर्मवर्क इज रेडी टू यूज, अशा पद्धतीने मेसेज येतोय. जर का हे रेड कलरमध्ये असेल तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी एक लिंक दिली, याला राईट क्लिक करायचं व ओपन न्यू टॅब ओपन करायचं आहे. तर न्यू टॅब ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एक अशा पद्धतीचं डेस्कटॉप ओपन होत आहे. या ठिकाणी काय करायचं, आपल्याला डिवाइस AVDM क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मेसेज येतोय, आरडी सर्व्हिस डिवाइस सक्सेसफुली, ओके म्हणायचं आहे. या ठिकाणी खाली आपण पाहू शकता रेडी. जर का आपलं डिवाइस रेडी नसेल तर नॉट रेडी असं या ठिकाणी मेसेज येईल. तर आपल्याला काय करायचं की मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले पेमेंट करायचं आहे. पेमेंट करून आरडी सर्व्हिस मॅपिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी डिवाइस इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. डिवाइस इन्फॉर्मेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या डिवाइसची ऑटोमॅटिक या ठिकाणी इन्फॉर्मेशन येऊन जाते. त्यानंतर आपल्याला कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. आपल्या फिंगरप्रिंट डिवाइसचे ऑटोमॅटिकली रेड लाईट चालू होते व आपल्या या ठिकाणी आपण पाहू शकतो कॅप्चर सक्सेसफुली, ओके करायचे. तर जर का हे आपल्या डिवाइसने जर फिंगर कॅप्चर केला तर समजायचं आपली आरडी सर्व्हिस पूर्णरित्या इन्स्टॉल झालेली आहे. तर आपण वापस जाऊया. या ठिकाणी आपण पाहू शकता, जर का रेड कलरचा आपल्याला मेसेज येत असेल तर पूर्णरित्या इन्स्टॉल झालेला नाहीये. त्यानंतर आपल्याला खाली यायचंय. खाली आपण पाहू शकता हे मी तुम्हाला आता जे सांगितलं, या ठिकाणी काय करायचं, याला राईट क्लिक करायचं, न्यू ओपन टॅब करायचं. या ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवलो तेच टॅब ओपन झालंय. ती आता जी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली तीच करायची. त्यानंतर आपण खाली यायचंय. खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काहीच नाही करायचं. हे प्रॉक्सी सेटिंगची पण काही गरज नाहीये, हे दिलंय त्यांनी पण, परंतु करायची काही गरज नाही. त्यानंतर आपण खाली यायचंय. खाली आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी एक लिंक दिलीये, मात्र ही लिंक आपल्याला कॉपी करायची. लिंक कॉपी करायची, कंट्रोल सी करायचे. त्यानंतर एक नवीन टॅब ओपन करायचं आहे. या ठिकाणी आपण कंट्रोल व्ही करून पेस्ट करायचे, एंटर करायचे. एंटर केल्यानंतर आपल्या समोर एक अशा पद्धतीचं एक ओपन होईल. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी हे जे आहे हे डिसेबल जर असेल तर याला इनेबल करायचंय. तर या ठिकाणी पाहू शकतो मी याला डिसेबल केलं, याला इनेबल करायचे, मला इनेबल करायचं. व खाली या ठिकाणी